कोल्हापूर मध्ये गायीच्या दूध दरात कपात केल्याने मनसे आक्रमक वनसैनिकांकडून गोकुळच्या ब्रिदी बोरवडे शीतकरण कार्यालयाची तोडफोड एक कर्मचारी आणि अधिकारी जखमी आंदोलकांवर मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल अहमदनगरच्या अकोले शहरात नळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याच्या चाचणीसाठी आंदोलन आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची अजित नवले जखमी अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागांसाठी निळवंडे धरणातून आज पाणी सोडण्यात आलं 50 वर्षांपासूनची नागरिकांची प्रतीक्षा संपली अहमदनगरच्या अकोल्यातील निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याला विरोध शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी केली चर्चा सरकारच्या हातात फक्त 10 दिवस 10 दिवसात आरक्षण न दिल्यास पुढची भूमिका 40व्या दिवशी सांगणार मनोज रंगेंचा थेट सरकारलाच इशारा मोदी शिंदेंनी मिळून मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्यानं घ्यावा हे आग्या मोहोळ उठलं तर आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही जरांगेंचा इशारा राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ जरांगे पाटलांचं वक्तव्य लोकांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमवला आम्ही पैसा घामाचा कमवलाय भुजबळांनी आता फक्त घरात बसावं 7 कोटींच्या आरोपांवर जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर हल्ला बोल फडणवीसांनी सदावर्तेना समज द्यावी तो तुमचा कार्यकर्ता असं लोक म्हणतात मला अटक करणं एवढं सोपं नाही जरांगे पाटलांचा सदावर्तेंवर निशाणा मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये समावेश करा मोदी आणि शहांकडे जरांगेंची मागणी आजच्या गर्दीमुळे सरकारने ओबीसीतून आरक्षण दिल्यास आजच्यापेक्षा 5 पट मोठी सभा घेऊ जरांगेंनी आमच्या ताटातून आरक्षण घेऊ नये ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया वाघ आला रे वाघ आला मराठ्यांचा वाघ आला मनोज जरांगे यांच्या एंट्रीवेळी मराठा समाजाच्या घोषणा स्थळावरील भव्य गर्दी पाहून जरांगेना अश्रू अनावर जरांगेच्या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आंदोलनादरम्यान जरांगेंच्या मुलीला चक्कर जरांगेंनी मुलीला कवटाळलं आणि वाराही घातला जळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाचं डफ बजाव आंदोलन कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं जळगावात आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्यांची डॉक्टरांकडून तपासणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा आढावा खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश नागपूर विद्यापीठ ते झिरो माईला रस्त्याचं नितीन गडकरींच्या हस्ते नामकरण नव्याने तयार झालेल्या या रस्त्याला दत्ताजी निडोळकर या मार्ग नाव देण्यात आलंय नागपूरमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन कंत्राटी पदभरतीच्या निर्णयाचा शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेनेकडून निषेध अहमदनगरच्या अकोल्यात आमदार किरण लहामटेंच्या नेतृत्वात मोर्चा आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाची घुसखोरी आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नाशिकच्या रामकुंड परिसरात सर्वपित्री अमावस्येनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी हिंदू धर्मशास्त्रात आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व असल्याने भाविकांची मंदिरात मांदी आहे अमावस्येनिमित्त कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात भाविकांची गर्दी बाळूमामाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट नागपूर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध बांधवांकडून अभिवादन आज 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साताऱ्यात पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात चारचाकीची ट्रकला धडक 3 जणांचा जागीच मृत्यू मृतांमध्ये कोल्हापूर पोलिसांचा समावेश पुण्यात नवले ब्रिजवर पुन्हा अपघात सिमेंटने भरलेल्या ट्रकची कार आणि दुचाकीला धडक अपघातात कार चालकासह दुचाकी चालक जखमी भंडाऱ्यात वैनगंगा नदी पुलाजवळ ट्रक पलटला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र ट्रकचं मोठं नुकसान लातूरच्या मुखेड ते उदगीर दरम्यान मुखावार दाम्पत्याचा अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी पालघरच्या शिलटे गावाच्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार शिलटे गावाचा अनुसूचित क्षेत्रांमध्ये समावेश केला जात नसल्याने ग्रामस्थांचा निर्धार
जळगावच्या चोपडा तालुक्यातील तरुणांचं झाडावर चढून आंदोलन। सगळे जिल्हाध्यक्षांच्या विभाग नियंत्रकांच्या कार्यालयातच भाजप युवा मोर्चासाठी आटपाडी आगारातील वाहन परीक्षक रिक्त पद तात्काळ भरण्याची मागणी। सांगलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। जेवण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी करत मुलांचं अन्नत्याग आंदोलन। उन्हाळ्याच्या जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादीकडून शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध। कंत्राटीकरण खासगीकरणात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शनं। गडचिरोलीत धानाच्या शेतीला लोडशेडिंगचा फटका। लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। माजी आमदार नामदेव उसेंडेंनी पालकमंत्र्यांसमोर मांडली समस्या। वर्ध्यातील शेतीला सिंचनाकरता दिवसा 12 तास विद्युत पुरवठा द्या। थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापू नका। सरपंच संघटनेची निवेदनातून मागणी। अकोल्यात मनसेने घातलं दूषित राजकारणाचं श्राद्ध। राज्यात सुरू असलेलं राजकारण सुरळीत होण्याची मागणी। बुलढाण्यातील बसस्थानकाच्या हिरकणी कक्षात रुपाली चाकणकरांची अचानक भेट। हिरकणी कक्षातील साहित्य आणि स्वच्छतागृहातील स्वच्छतेबाबत चाकणकर नाराज। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी नवी पाईपलाईन फुटल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह। सलग दुसऱ्यांदा पाईपलाईन फुटल्याने नागरिक संतप्त। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील दहिवली गावात दारूबंदीचा निर्णय। ग्रामस्थांना एकमुखाने ठराव। निर्णयासाठी गावातील महिलांचा पुढाकार। राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सीसीआयची कापूस खरेदी कधी सुरू करणार? ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवींचा सवाल। नंदुरबारमध्ये शिंदे गटाच्या माजी आमदारांनी अतिक्रमण केलेल्या ठाकरे गटाचा आरोप। उपमुख्यमंत्र्यांकडून कारवाई करण्याचे आदेश दिले। शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोन पीडित मुलींची सुटका, तर वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला अटक। चंद्रपुरातील जीवती तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांच्या चुनावला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार। मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म पुरस्काराने सन्मानित। फिल्ममध्ये लोकशाही वाचवणाऱ्या सामान्य नागरिकाची कथा आहे। बुलढाण्याच्या शेगाव आगारातील नादुरुस्त एसटी बसेस रस्त्यावर। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नवीन बसेस देण्याची प्रवाशांची मागणी। दसरा दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या, तर 8 रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय। यवतमाळमध्ये नवरात्रोत्सवात वेगवेगळ्या देवस्थानावरून ज्योत परंपरा। गुजरातमधील पवागडमधून आणलेली ज्योत नवरात्रोत्सवात लावली जाणार। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अखंड ज्योत घेऊन भाविकांच्या रांगा। आपल्या गावी आणि घरी देवीसमोर अखंड ज्योत पेटवून नवरात्रोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाची तयारी। उद्या मुख्य गाभाऱ्यात देवीची घटस्थापना करण्यात येणार। बीडच्या अंबाजोगाईमध्ये श्री योगेश्वरी देवीच्या महोत्सवाची तयारी। महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकच्या सप्तशृंग गडावर आकर्षक विद्युत रोषणाई। मनमोहक विद्युत रोषणाईने गडाच्या सौंदर्यात आणखीनच भर। लातूरमध्ये मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। टोळीकडून 1,35,00,000 रुपयांच्या मोबाईलची चोरी। 5 आरोपी नाशिकच्या मालेगावातून ताब्यात। नांदेडच्या देगलूर तालुक्यात शासनाकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचे 48 कोटी रुपये प्राप्त। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू। जळगावातील रावेरच्या शेतकऱ्यांची केळी पीक विम्याचे अनुदान दिवाळीच्या आत देण्याची मागणी। उष्ण वातावरण, करपा, सीएमबी यासह विविध विषाणूजन्य रोगांचा केळी पिकावर प्रादुर्भाव। परभणी जिल्ह्यात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात घसरण। किलोमागे 10 ते 15 रुपये घट। सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये तापमानात सातत्याने वाढ। कमाल तापमान 34.4 अंशावर, तर तापमानवाढीने नागरिकांसह पर्यटक हैराण।
वाशिममध्ये डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढला. शासकीय रुग्णालयात बाधितांची गर्दी. 228 नमुन्यांपैकी 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. पुण्याच्या भोरमध्ये पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिर. भोर, राजगड आणि पुरंदर तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी. गडचिरोलीच्या कोचीत नागरिकांकडून श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती. टिपागड पर्यटन देवस्थानाचा पांदण रस्ता दुरुस्त. चंद्रपुरात मानव तस्करी विरोधात वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन. विधी सेवा प्राधिकरणाकडून रॅलीचं आयोजन. सांगलीमध्ये पोलिसांचा शहीद दौड प्रोमो रन संपन्न. 26 नोव्हेंबरला घेतल्या जाणाऱ्या शहीद दौडची पूर्वतयारी. पुण्याच्या भोरमधील कासुडी गावात घरफोडी. घरात कोणी नसताना चोरट्याने लंपास केले 4 लाखांचे दागिने आणि रक्कम. वाशिमच्या शेतोऱ्यातील पारसनाथ श्वेतांबर जैन संस्थानाने 50 घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती. तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई. रत्नागिरीच्या टेरव गावाच्या सरपंचांसह विकास कामांची चौकशी. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून गावात झालेल्या विकास कामांची पाहणी. नंदुरबारच्या नवापुरातील विसरवाडी ते कोळदे रस्त्याची दुरावस्था. 5 कोटी खर्च करून बांधलेला रस्ता 5 महिन्यात उखडला. नंदुरबारमधील नळवा रस्त्यावरील बोगदा गेल्या 5 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंदच. बोगद्यात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा. नंदुरबारच्या शहाद्यातील सारंगखेडा इथल्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. येत्या 10 दिवसात लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी पूल सुरू केला जाणार. नाशिकमध्ये डॉक्टर मेरिविन सुसेराज यांच्याकडे 10 लाखांच्या खंडणीची मागणी. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील गौराळा धान खरेदी संस्थानाकडून सरकारला 4.52 कोटींचा चुना. संस्थेच्या 11 संचालकांविरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना शरद पवार गटाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अतिवृष्टीचा निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी. परभणीच्या जिंतूरमधील श्री भगवान गट निधी अर्बन बँकेच्या संचालकाला पुण्यातून अटक. शाखा स्थापन करून ठेवीदारांना लाखोंचा गंडा. रक्ताची गरज असलेल्या रुग्ण मुलीसह तिच्या आईची फसवणूक. रक्त उपलब्ध करून देतो सांगत 25 हजारांना लुटलं. हिवराज सूर्यवंशी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. वडिलांची वाद केल्याच्या रागातून तरुणाचा खून. 6 पैकी 4 संशयितांना अटक. नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील गुंजाळमळा परिसरातील घटना.